ठाणे तालुक्यातील जवळे येथील मनोज सालके या तरुणाने आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. मनोज उर्फ गोकुळ सालके हा पहिलवान म्हणून गावात ओळख असलेला व अनेक यात्रांचे कुस्त्यांचे आखाडे गाजवलेला एक मन मिळावू तरुण होता. जवळा शिरूर रस्त्यालगत खडामाळ्यात नेहमीच्या दिनचर्येप्रमाणे घास आणण्यासाठी म्हणून गेलेल्या या तरुणाने शेतातच असलेल्या आंब्याच्या झाडाला घास बांधण्याच्या दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. जीवनयात्रा संपवण्या अगोदर गोकुळ याने कदाचित शेवटचे बोलण्यासाठी आपल्या बहिणींना व्हिडिओ कॉल केला होता, पण त्यांनी रिसीव्ह केला नाही. आत्महत्या मागचे कारण अद्याप समजू शकले नसून पुढील तपास पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.